ಬಗ್ಗೆ ಯೋಧಿಸ್ರಿಗೆ ಕುಣಿಯ ವ್ಯಾಪ್ಯ ಜೇ ಅತ್ತ ಮರಳಿ ಲೆಬ್ಬಿತರೆ पांच महीने टेम्पो आंदोलन कमी हुई टेम्पो टुम्पो कमी होते लगे आंदोलन बंद पड़े वाड़ चलो ना ये कार चीज होती टचपन जागा होती मतलब भले भर कमी ना होती एखादी जिरने शिवाय गपच बसत नहीं पटेल भुजबळ म्हणालेत की बळजबरी कोणालाही ओबीसी मध्ये घेऊ नका अरे ती काय प्रश्न एक दोन प्रश्न झाले त्याचा येतेच ओबीसी मध्ये घेऊ नका मग आता आम्ही ओबीसी येतो तो कोणी तो एक चिकित्सा करायला लागणार तो ओबीसी आहे का तो आपला 1967 ला जाऊन म्हटला भुकटा आरक्षण तो काय आता ते काय त्याला काय त्याला एखादं घरकुल लागत असलं त्या अभंग बस सकाळी बोलताना तुमचं नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे कारण ते फक्त आंदोलक असं म्हणाले त्यावरून असं एक बोललं जातं की तुमच्यावर नाराज आहेत पण यापूर्वी ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरेवर तुमचं नाव घेऊन सांगायची विनंती करायची पण आज असं म्हणाले की आंदोलन आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं त्यांनी आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की खरंच मुख्यमंत्री नाराज आहेत ते कोण कोण ते म्हणजे ते चले होते ते ते होते तू ते म्हणजे कोण ते चले मुलांकडे लागते मुख्यमंत्री आज बोलताना असं म्हणाले की नाव न घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले एरवी ते मनोज जरांगे पाटील यांना शब्दशः नाव घेऊन आवाहन करतात त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असा एक साधा प्रश्न उपस्थित होतो ते मला नाही माहित नाराज आहेत कसं ना असले तर असले मग त्यांना नावी लागली कारण त्यांचे विषय शब्द काय मी मराठीने पाच महिने खाली पडून दिले मला आणि नाव घ्यावंच असं काय नाही आणि आपण सांगितलेलं आंदोलन बसायचं 14 दिवस झाले झाले आणि एवढंच म्हणलं होतो सगळ्या सोयरीची अंमलबजावणी 5 तारखेला करणार ते सांगा नाही केलं तो पैसा बस तुम्ही सांगितलंच नाही मी बसलो आणि आणखी तर काहीच नाही 20-21 च्या नंतर तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली आंदोलन तुमच्या हाताच्या बाहेर जाणार पाटील मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहे त्यामुळे हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून कुणबीमध्ये जसं नोंदी असणारा आरक्षण आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं पण आता 3 मुद्दे समोर आले आहेत एक तर कुणबी असणारे कुणबी नोंदी नसणारे येतच नाही असं वाटतं नाही मधलं चर्चेसाठी आंदोलन सगळ्या सोयऱ्यांचा दादा त्यांना द्यावंच लागेल आंदोलन त्याच्यासाठी गॅजेटचा घ्यायला लागणार सगळ्या सोयऱ्यांचाही त्यांना घ्यावं लागणार आहे जाटांचं भाटांचं जे जे ठरलेलं ते सगळंच घ्यावं लागणार आहे पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आता आमच्या पुढचा प्रश्न आहे तिथे अंमलबजावणी करून घेणे कारण इशीपिशीचं काय होऊ शकतं म्हणजे आता जो मागास वर्ग आयोगाने अंदाज आहे तसं होणारच नाही खात्रीने सांगतो जर कोण कोणत्या घेऊन गेली तर ते काय होऊ शकतं पोराने ऍडमिशन घ्यायचं ना आता जे पोर हालचाल आहेत का इशीबीसीचे आणि एचबीसीचे कोणी महावितरण मध्ये कोणी मग तुम्हाला घे आरक्षण गेलं उडून पोर गेलं घरी PSI लटकाला शिक्षक लटकाला तलाठीला टाकला
महावितरण वाल्याला खाली असं होऊ शकतं म्हणून पक्क घ्यायचं ना काय तर आपलं हे पक्क आहे मराठ्यांनी हे ओबीसीतलं आरक्षण घ्यायचं याच्यासाठी सगळ्या सवयांचा कायदा पारित करायसाठी आपण ताकद लावायची ते टिकलं तर घेऊ नाही टिकलं तर आपण पर्यायी रस्ता निवडलेलाच आहे पर्यायी रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे मग तुमचा वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे नोंदीच्या बाबतीत कामाला येणार नोंदीच्या बाबतीत जर माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं त्याला स्वीकारून लागू केलं तर त्या नोंदीच्या बाबत त्याचा नोंदी मराठवाड्याच्या भरपूर त्यामुळे त्या मराठवाड्यात होईल बॉम्बे गॅजेट हे गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटच्या साठी कामाला येईल सातारा संस्थांचं सातारा संस्थांमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामाला नाही येतो म्हणजे पण तिकडे परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम पण ज्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळ्या स्वऱ्यांचे अंमलबजावणी करणे तुम्हाला जर वाटत असेल आम्ही नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करून दिलं ते अशक्य ते तर आहेच मराठ्यांसाठी परंतु आपला जा हा करोडो मराठ्यांना लढा उभा केलेला आहे सगळ्या स्वऱ्यांसाठी आणि कोणती नोंदीसाठी घेऊ लढा कायम सुरू राहणार काय मग तिकडे ते आचारसंहिता लागू नाही तर विचारसंहिता लागू पाटील मागास आयोगाचं आरक्षण सगळे स्वयंबाबतचं आरक्षण कोणबी प्रमाणपत्राचं आरक्षण तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे मग तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय अहवालाबद्दल मला शंका अहवालाबद्दल जी कसली शंका नाही मला परंतु त्रुटी बनाव्या लागणार आहे सादर करा नाही झाली नाही झाली अवघड आणि ओपन कोर्टात झाली कुणी जोडू शकत नाही कुणीच पण मागच्या गोष्टी किती दिवस चालला आणि हे थांबणार कधी त्याच उत्तर पण अंमलबजावणी सुरू राहणार परंतु 20 तारखेला जर अधिवेशनात किंवा 21 तारखेला जर त्यांनी याच्यात काही त्यांच्या मनात परिवर्तन करू ते जर त्यांच्या आडमोठ्या भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला फसावं लागणारी नावेला त्यांना आंदोलनाची दिशा समाज बदली झाल्याची आणि त्याला त्याचा पश्चिताप येणार आहे नावीला मी तरी सांगू किती दिवस गोपासा गोपासा सांगतोय आंदोलन शांत दे त्याचे नाही काय पण खूप फसगत होणार भयानक पाटील आज आंदोलन आपण जर बघितलं तुमची मागणी पूर्ण होईल असं दृष्टिकोनात दिसत आहे त्याच्यामुळंच प्रकाश आंबेडकर काल असं म्हणाले की तुम्ही आता आमचा सध्या आमचं डोकं इथे आरक्षण यंदा आरक्षण झालं काल करणे बघितलं तुमचा सर्व आपण काय करते मी कोणाचा तांगा कुंकड पोलची करून कुंकड घेऊन तिथे शेवटी किती दिवस राजकारण्यासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी करायचं याला सुद्धा प्रत्येकाला मर्यादा आहे हे उगत काय त्यांच्या जेवर का माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाही लोकात त्याच कष्ट करतोय तेव्हा पांढऱ्या कपड्यांवर वाटतो येऊ काय काम आलं काय कोणी 10 रुपये 3 मिनिट आणून देत नाही हे आमचेच कष्ट करते आणि आमचेच लोक उगत कुठं काय गायचं तो आमचा साहेब आणि तो कसा गाडी झाला तो गाडी घाल तिकडे खड्डे नदी घ्या काय त्याच्यापेक्षा मराठीने असं बघत धरलं आता आपण तिकडं अधिकारी बनवायचं कोणा पुढे हात कसायची गरज नाही आली कोणत्या पक्षाचा नेता असेल आव्हान काय हो आम्ही काय भाजपमधल्या मराठ्यांसाठी करत नाही शिवसेनेच्या मराठ्यांसाठी करत नाही राष्ट्रवादीच्या कोणासाठी करत नाही ते सगळ्या तिथं काय जाती इथं पक्षाचा आणि त्याचा काही संबंध सगळ्यासाठी लढते हे पक्ष म्हणून
आम्ही उडी तर जाते तू आणि हे उडी तरी पक्ष म्हणून आमचे असू मग यांचे टांगे पडले नाही होईल काय होईल पाटील महाराष्ट्र भर रस्ता रोको केले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहेत त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं नाही आता काय राज्य रस्ता रोको तुम्हाला हे रात्री 3 वाजल्यापासून सांगायला काय ऑपरेशन सुरू असताना माणसाला माणसाला जाणून घेतलं पाहिजे कधी बस चिडची रोटी आणि काही फरक नसतो एकदा माणूस हे होऊन गेला असतो त्यामुळे काय होत होतं राज्यात मला काय माहिती आता माझा मायबाप इथे येऊन आरडायचा हे करायचा म्हणून तुम्हाला कुठं तरी असं वाटलं आपल्याला दोघं आपण एकमेकाला सध्या समाज मला पाहिजे मी समाजाला पाहिजे त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही म्हणून आपण ते सोडलं आपण करतो दिवसभर घराची पण आंदोलन करून जातात ती आहे आपल्या त्याच्यामुळं आपण थोडं बघतो कसे आहे एवढं धन्यवाद तुमची सुरक्षा वाढवली असं कळालं काय त्यावर सांगितलं काय तुमच्या सहकाऱ्यांना कोणाला काही सांगितलं का पोलिसांनी वा कारण अलीकडच्या काळामध्ये जे प्रकार घडले गृहमंत्री साहेबांना काही विशेष गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या सांगणार त्यांनी काय तपास केला किल्ल्यावरचा मला नाही माहिती त्यांची माहिती दोन गोष्टी त्याही त्यांच्या कानावरती आपण टाकणार त्याची तुम्ही माहिती पूर्ण नाही एवढे मोठे विषय बोलताना आज पण बोलत असताना माहिती मुख्यमंत्र्यांना तो आवाज स्वीकार त्यांना चॅलेंज पाहिजे आवाज कसा त्याचा मुख्यमंत्री म्हणणार कसा आवाज एकत्रीकरण करावं लागेल त्याला नाही मेहनत घ्या ना वर्गीकरण एकत्रीकरण